नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे शेतकऱ्याचा मित्र कोणत्या प्राण्याला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गांडूळ मित्रांनो गांडूळ या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखल्या जाते कारण गांडूळ हा प्राणी शेतकऱ्याची जमीन भुसभूशीत करत असतो दुसरा प्रश्न आहे प्रधानमंत्री होण्यासाठी किती वय असणे आवश्यक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पंचवीस वर्ष मित्रांनो आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासाठी कमीत कमी, कमी पंचवीस वर्षे वय असणे आवश्यक आहे तिसरा प्रश्न आहे कोणते फळ दररोज जेवणात असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन टमाटे मित्रांनो जे आपण दररोजच्या जेवणामध्ये टमाटे वापरतो त्याच्या मागं अनेक वैज्ञानिक कारणे आहेत त्यामुळं आपल्याला दररोज आपल्या जेवणामध्ये टमाट्याचा कशा ना कशा पद्धतीने वापर करायला पाहिजे चौथा प्रश्न आहे कोणत्या धातूला आपण कापू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सोडियम मित्रांनो सोडियम हा असा एकमेव धातू आहे ज्याला आपण चाकूने कापू सुद्धा शकतो पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात पिवळ्या रंगाची नदी वाहते चीन. भारता थिल, भारता थिल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो चीन या देशामध्ये पिवळ्या रंगाची नदी वाहते त्या नदीमध्ये अनेक मिनरल आढळतात त्यामुळे त्या नदीचा रंग पिवळा होतो सहावा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला सोन्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जैसलमेर मित्रांनो भारतातील भारतातील जैसलमेर या शहराला सोन्याचे शहर किंवा गोल्डन सिटी म्हणून ओळखल्या जाते सातवा प्रश्न आहे शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाच सप्टेंबर मित्रांनो शिक्षक दिवस हा पाच सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो याच दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती सुद्धा असते आठवा प्रश्न आहे माणसाचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बहात्तर मित्रांनो माणसाच्या हृदयाचे एका मिनिटात बहात्तर ठोके पडतात नववा प्रश्न आहे भारतातील जुने पुरुष काय घालायचे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक धोती मित्रांनो भारतातील जे जुने जुने पुरुष आहे ते धोती आणि कुर्ता वापरायचे आजसुद्धा अनेक गावांमध्ये हाच पोशाख वापरला जातो आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे सर्वात जास्त आवडतात ऑप्शन आहे काळा पांढरा लाल किंवा या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ला जस्त या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशा एखाद्या मजेदार व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद